किसान संघर्ष समितीच्या वतीने गेले 85 दिवस झाले आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जवळपास 250 लोकांनी आपले बलिदान दिलेले आहे. प्रचंड असे चक्का जाम झाले, प्रचंड अशा सभासंबंध देशभर चालू आहेत, परंतु हे तानाशाही केंद्रातले सरकार, मोदी सरकार, हे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसमोर झुकायला तयार नाही. आणि म्हणूनच संयुक्त किसान संघर्ष समितीच्या वतीने आजची हाक दिलेली आहे रेल्वे रोको करण्याची. आणि त्याचाच भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा ही इथे रेल्वे रोको करण्यासाठी आलेली आहे. आणि सरकारकडे आमची एकच मागणी आहे की हे तिन्ही काळे कायदे, जे शेतकरी विरोधी कायदे आहे, हे ताबडतोब विनाशर्त मागे घेण्यात यावे. वीज बिल 20-20 हे विनाशर्त मागे घेण्यात यावे. व त्याचबरोबर ज्या कामगार संहिता केलेल्या आहेत 4, या अतिशय वाईट संहिता आहे, त्या पण तुम्ही ताबडतोब मागे घ्या. नाहीतर याहीपेक्षा तीव्र असे आंदोलन संबंध देशभर होतील आणि सरकार जोपर्यंत झुकत नाही तोपर्यंत शेतकरी हा मागे फिरणार नाही. आमचं काही झालं तरी चालेल, परंतु शेतकरी हा मागे फिरणार नाही आणि हे काळे कायदे मागे घेतलेच पाहिजे.